सांगली जिल्ह्यातही ऊसदराची कोंडी अद्यापही कायम आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ऊसदरासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूरच्या साखराळे येथील राजारामबापू साखर कारखान्यासमोर काटाबंद आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार स्वाभिमानीकडून करण्यात आला होता आणि कारखान्याच्या समोरच थेट मंडप टाकून राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांचा ठिय्या मारला होता। त्यामुळे कारखान्याचे गाळप ठप्प झाले होते। अखेर जिल्हा प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 8 डिसेंबर पर्यंत कारखानदारांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजाराम बापू साखर कारखान्यासमोर सुरू केलेले काटाबंद आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आणि 8 डिसेंबर पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील पॅटर्न प्रमाणे तोडगा निघाला नाही तर 10 डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्यातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखून धरण्यात येईल अशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे। आज सायंकाळपासून प्रशासनाबरोबर सातत्यानं चर्चा चालू होत्या, कारण या आमचं आंदोलन हे कोणा एका कारखान्याच्या विरोधात नाही किंवा कोणा एका व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही। या आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी होतं आणि आम्हाला माहिती होतं की ज्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे त्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहेत, कारण ज्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रशासनानं सातत्यानं बैठकांचा सपाटा लावून अखेर असे प्रश्न हे चर्चेतूनच सुटतात हा गेल्या 25-30 वर्षाचा आमचा अनुभव आहे। आणि मग अनेक बैठका झाल्यानंतर अखेर कोल्हापूरचा सुद्धा असाच फॉर्म्युला तयार झालेला होता। आता कुठला फॉर्म्युला आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही जो फॉर्म्युला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यावर चर्चा करून अंतिम केलेला आहे त्याला मान्यता देणं सांगली जिल्ह्यालाही तो लागू करणं एवढाच भाग आहे। आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रांताधिकारी श्री अर्जुन श्रीनिवासन यांनी सांगितलं की 6-7-8 या 3 दिवसांपैकी 1 दिवस बैठक घेतली जाईल आणि आदल्या दिवशी आम्हाला ते कळवण्यात येईल। आम्ही त्याला मान्यता दिली आहे, कारण 8 तारखेच्या आज बैठक होणार असेल तर आमची काही हरकत नाही। अट एकच की सगळ्या कारखान्यांनी कारखान्याच्या चेअरमननी त्या बैठकीला यावं आणि जो काही निर्णय त्या ठिकाणी होईल करावा ही आमची भूमिका आहे। प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री दिलेली आहे म्हणून विश्वास ठेवलेला आहे, पण प्रशासनानं जर का याच्यामध्ये काय हयगय केली तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की 10 डिसेंबरला बेमुदत राष्ट्रीय महामार्ग बंद करणार आहे। ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरलेला होता त्याच पद्धतीनं राष्ट्रीय महामार्ग रोखून आम्ही आमचं आंदोलन करू, पण त्यावेळी भांडण सरकारचं आणि आमचं असेल, कारण सरकारनं आम्हाला या ठिकाणाहून उठवलेलं आहे, प्रशासनानं आम्हाला या ठिकाणाहून उठवलेलं आहे। आम्ही कोणा कारखान्यावर विश्वास ठेवलेला नाही, आम्ही कोणा व्यक्तीवर विश्वास ठेवलेला नाही, प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांनी जर का त्या तो विश्वास सार्थ ठरवला नाही, जर आमची फसवणूक झाली तर मग मात्र राष्ट्रीय महामार्ग रोखल्यानंतर प्रशासनानं आमच्याबरोबर समझौता करायच्या भानगडीत पडू नये। आर या पारची ती लढाई असेल आणि कोल्हापूरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे ज्यांनी गेल्या वर्षी 3000 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिले आहेत त्यांनी 50 रुपये आणि ज्यांनी 3000 रुपयेपेक्षा कमी दिलेले आहेत त्यांनी 100 रुपये हा जो कोल्हापूरचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही मागे हटणार नाही। आणि या वर्षाची एफआरपी जी निघते गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं त्या एफआरपीच्या वर 100 रुपये ही पहिली उचल असेल, ही हा सुद्धा फॉर्म्युला कोल्हापूरच्या सगळ्या कारखान्यांनी मान्य केला आहे आणि सांगलीतल्या कारखान्यांनी सुद्धा तो मान्य करावा ही आमची भूमिका आहे। अन्यथा मग
आमची लढाई आर पारची लढाई असेल।